नमस्कार आणि योकार. कॅश फॉर जॉब स्कॅम अजून चालू असा. अजून एक एक केस ड्युपिंग करपाची, पैसे खावपाची. गव्हर्मेंट जॉब दिता म्हणून जे लोकांकडे पैसे घेतल्यात त्यो केसी एक एक वर सरत असा. एक एक मनशाचेर अरेस्ट जायत असा, केसी जायत असा. पूण ताजी इंटेन्सिटी आतां हळूहळू करून कमी जावपाक लागल्या आणि हो एक भंय असा. कारण असे दिसपाक लागला की आतां हळूहळू करून हे प्रकरण आतां पड्ड्याच्या आड वतले आणि लोक विसरून वतले. जर येदे मोठे प्रकरण इतले हजारांनी शेकड्यांनी कोटी रुपया इनवॉल्व असा, हजारांनी लोकां खात्या भितर फसवणूक जाल्या हे क्लियर असा, तरी आसतना हे प्रकरण ज्या पद्दतीन ज्या सिरियसली गोंयांत घेवपाक जाय तशें घेना. हाजे कारण म्हणजे सामकें सिंपल असा. कारण हाजी ह्या स्कॅमांनी सगळ्या मोठे मोठे लोक इनवॉल्व असा, कितलेशेच पॉलिटिशियन इनवॉल्व असा, हे सगळ्यांक खबर असा. सो हे प्रकरण आता हाजे फुडें खंय वतलें हे पळोवपाचो प्रयत्न करया. मेन म्हणजे आयज पर्यंत जितले लोकांक अरेस्ट जाला ते सगळे बारीक बारीक एजंट्स, हे मिडल मॅन. आम्ही सदांच म्हणत आसा टीप होता आयसबर्ग, आणि जे पैसे कोणा कडेन पावला ही ट्रेल सोदून काढपाक जाय. पूण आता आम्ही जर पळयत जाल्यार ही सामके क्लियर असा की खंयच्याय परिस्थितीन पॉलिटिशियनांक हातून भितर अरेस्ट जावची ना वा तांच्या पर्यंत पोलीस पावपाना अशें दिसपाक लागलां. कारण अशें दिसता की पोलिसांक एक इंस्ट्रक्शन्स दिल्लें आसा की तुमी खंयच्याय परिस्थितीन पॉलिटिशियना कडेन पावपाक जायना, बाकीच्या बारीक बारीक लोकांक धरा. पूण पॉलिटिशियन वा जो कोण मेन जे वयर जे कोण आसा ज्यांनी हे स्कॅम केलां तांच्या पर्यंत तुमी पावपाक जायना. कारण हालींच पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जवळजवळ पॉलिटिशियनांक क्लीन चीट दिली. ताणें म्हणलें की पॉलिटिशियन अजून पर्यंत कोणाचेंच नांव येवंक ना आणि कोण हातूंत इनवॉल्व ना अशें आमकां दिसता. सो हाजो वट तसो जालो की पोलीस सिरियस ना आणि हाजे कारण व्हेरी क्लियर असा. कारण आयज पर्यंत जितल्यो केसी रजिस्टर जाल्या तुम्ही बारीक जर पळयत जाल्यार इट्स व्हेरी सरप्रायजींग की जितल्यो केसी रजिस्टर जाल्या त्यो सगळ्यो केसी ही फेल डिल्स आसा. जे केसी भितर लोकांक जॉब मेळना अशे तरेची केसी रजिस्टर जाल्ली आसा. सो दीस जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ द होल स्कॅम. एक्चुअल स्कॅम इज वेर द मनी इज पेड एन्ड पीपल हॅव गॉट अ जॉब. देट इज अ मेन स्कॅम. ते स्कॅमा पर्यंत अजून पावत ना. फक्त सध्याक रजिस्टर जाता त्यो केसी फक्त ज्या केसी भितर लोकांक जॉब मेळना ते चिटींग. आणि जर पैसे देऊन त्यांना जॉब मिळाला ते चिटींग नी असं असे दिसपा लागलं. सो दीस इज रिअली सरप्रायझिंग. आणि हे ज्या पद्धतीने हे चालला ते खरंच अजाब दिसतं. कारण कोणातरी प्रोटेक्ट करपा खातीर हे चालू असं असे दिसपा लागलं. खरे म्हणजे दिस अ ह्यूज स्कॅम, हजारांनी कोटींचे स्कॅम असं. आणि हे जर आम्ही जर मुळापर्यंत गेले आणि खरेच ज्या लोकांनी केसी पैसे देऊन जॉब घेतल्या त्यांना जर आम्ही ताच्या पर्यंत पावले जाल्यार मोठो हाहाकार गोंयांत जावपाक शकता. कारण शेकड्यांनी लोकांची नोकरी वचपाक शकता आणि मोठे मोठे पॉलिटिशियन्स, व्हडले व्हडले राजकारणी आणि टॉप लेवलाचे कोण असा असे लेवलाचेर लोक लोकांचेर एफ आय आर जावपाक शकता. लोक हे कचाटेंत झपटपाक शकता. सो हे जावपाक जायना म्हणून सगळे हे प्रयत्न चालू असा. आणि असे दिसता की ऑलमोस्ट आता हे स्कॅम ताचेर कार्पेट घालून ते फोनार लिपोवपाचे प्रयत्न चालू असा. आणि हे जर वयर काढतले जाल्यार फक्त एक गोष्ट आम्ही करपाक जाय की लोकांचो प्रेशर बिल्ड जावपाक जाय. आणि प्रेशर बिल्ड करपा खातीर पॉलिटिकल पार्टींनी पुढाकार करचो पडटलो, ऑपोजिशन पार्टींनी पुढाकार करचो पडटलो. फाटले आठवड्यात काँग्रेस पार्टीन मोठो गाजावाजा करून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अनाऊन्स केले की मंडे पर्यंत जर सरकारान ज्युडिशियल एन्क्वायरी हातून भितर अनाऊन्स केली ना जाल्यार आम्ही मंडेच्यान गांवां गांवांत वाड्या वाड्या कणकणी एज्युकेशन व्हरतले अशे तरेचो धमकी सरकाराक दिली. आणि कितें जालें, सोमार आयलो, सोमार गेलो, मंगळार जालो, बुधवार जालो, बेस्तार जालो, आयज फ्रायडे. काँग्रेसीची गांवां गांवांनी मिटींग खंय दिश्टी पडना, वाड्या वाड्या मिटींग खंय दिश्टी पडना. आणि फक्त तांणी एक केलां की फाल्यां आझाद मैदानाचेर तांच्यांनी एक मिटींग आपयल्या. आतां खंयचें एज्युकेशन जर बिल्डअप जातली जाल्यार पयलीं ग्रासरूट लेवलाचेर बिल्डअप जावपाक जाय. गांवां गांवांनी तें एज्युकेशन वयर व्हरपाक जाय. फायनल कलमिनेशन तें आझाद मैदानाचेर एक मोठे मिटींगेन जावपाक जाय. पूण हें हांगा भुरपाटें आसा, गांवां गांवांनी खंय मिटींग जायना, डायरेक्ट आझाद मैदानाचेर हें मिटींग जाता. कारण काँग्रेसी कडेन ग्रावंडरूट लेवलाचेर तो लोक ना आनी तो स्ट्रेंथ ना म्हणून खंयच तरी मिटींग घेवन सपस्कार करपाचो अशें दिसपाक लागला. आनी अशें जर जायत जाल्यार ही दुर्दैवी गोश्ट आसतली. तशेंच फाटी आणि एक गोष्ट घडली, ती म्हणजे सगळे ऑपोजिशन एम एल एज एकठांय आयले आणि तांणी एक मिटींग घेतली मडगांव
आणि ताणी ठरयले की आम्ही हे एज्युकेशन आणि ह्या हाजेर बोवाळ करपाचो आसा. ताणी सगळ्यांत पयली केली ती गोष्ट म्हणजे ताणी प्रायम मिनिस्टराक लॅटर बरयले की अशें जे स्कॅम जाल्ले आसा ताची एन्क्वायरी जावपाक जाय आणि हे एक मोठी स्कॅम आसा लोकांच्या भुरग्यां कडेन आणि गोंयच्या युथाच्या फ्युचरा कडेन हो खेळ आसा अशे तरेचो आरोप त्यांनी ह्या लॅटरा भितर केलो. पूण हातूनय बी व्हडलें कांय जावपाचें ना कारण फायनली प्रायम मिनिस्टर हो तांच्याच पार्टीचो मनीस आसा. हाजे पयलीं प्रायम मिनिस्टराक कशी कितलीशीच स्कॅमां आनी कितलीशीच गोश्टी इन्फॉर्म केल्ले आसा तांकां लॅटर काडून बरयल्ले आसा पूण ताजेरय कांय एक्शन जाल्ली ना. सो हातूनय व्हडली कांय आमकां अपेक्षा ना आनी ती जावपाची शक्यता खूब कमी आसा. सो आतां हें हांगा सोंपतलें काय कितें असो तरेचो दुबाव येवपाक लागला आनी हातूंत तर इंट्रस्ट कोणाचो आसा. वाय ओपोजिशन पार्टी इज नॉट मेकींग अ बीग नॉयज अबावट दीस इशू. येदो व्हडलो बोवाळ खरें म्हणजे जावपाक जाय आशिल्लो हे येदे मोठे स्कॅम आनी इतले शेकड्यांनी करोडाचे स्कॅम आसा त्या शिवाय सरकार सिरियस ना. सादी गोष्ट म्हणजे सादी इम्पार्शल एन्क्वायरी ह्या हातूंत भितर जावपाक जाय कारण ज्युडिशियल एन्क्वायरी जावपाक जाय कारण पोलीस हातूंत भितर जाय तशी एन्क्वायरी करपाना जायना कारण तातूंत भितर तांचे बॉसीस इनवॉल्व आसपाक शक्यता आसा आनी ताजे खातीर जो पर्यंत ज्युडिशियल एन्क्वायरी जायना तो पर्यंत हे स्कॅम भायर सरची ना. आनी हें जर जातलें जाल्यार फक्त आनी फक्त ओपोजिशन पार्टीज हॅव टू एक्झर्ट प्रेशर ऑन द गव्हर्मेंट. पब्लीक अवेरनेस क्रिएट जावपाक जाय आनी ज्युडिशियरीचो हेल्प जावपाक जाय. कोण तरी कोर्टान बसून हे गोश्टी चॅलेंज करपाक जाय तेन्नाच हे सगळें जाग्यार पडपाक शकता. अदरवायज हे येदे व्हडले स्कॅम भायर सरून परत आशिल्ले तशें थंड न्हिवतले आनी सगळे लोक विसरून वतले आनी आशिल्ले तशें परत जॉब विकपाची तयारीन आमचे हे सगळे एजंट परत गिरेंतल्यान भायर सरतले आनी आपापल्या कामाक लागतले. वेळेत रावत डिजिटल गोवा.